पहिल्यांदा संख्या खूप मोठी होती, मात्र अफवांचं पेव खूप मोठ्या प्रमाणावर फुटलेलं होतं. आम्ही ज्यावेळेस सगळेजणं वज्रमुठचा कार्यक्रम महाविकास आघाडीचा सभेचा होता, तिथं कोण म्हणत होतं 20 आकडा गेला, कारण टी व्हीवाले पण 20 आकडा दाखवत होते. काही जण म्हणत होते शेकड्यामध्ये लोक त्याच्यामध्ये गंभीर जखमी झालेली आहेत. ज्यावेळेस आम्ही तिथं महिलांना आणि पुरुषांशी बोललो त्यावेळेस बहुतेक जण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई शहर, रायगड जिल्हा, थोडंसं पुणे जिल्ह्यातलं लोणावळा वगैरे अशा ह्या भागातले दिसले. इथं तरी ज्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळेजण त्यांना विचारत होतो तेव्हा, आता त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की आमच्या पोटामध्ये काही नव्हतं असं काहींनी सांगितलं. काही म्हणले आम्ही नुसती फळं खाल्लेली होती, पाण्याची व्यवस्था होती, पण ऊनाची तीव्रता अतिशय होती आणि कार्यक्रम संपल्यानंतर थोडी गर्दी झाली आणि त्याच्यात चेंगराचेंगरी झाली असं काही जण सांगतात. आणि काहींना नंतर काय झालं माहिती नाही, दवाखान्यात आल्यानंतरच त्यांना कळलं की आपल्याला दवाखान्यामध्ये आणलेलं आहे. आणि ते म्हणाले अशा प्रकारच्या कार्यक्रमाला आम्हाला आता लोणावळ्याची भगिनी भेटली, तिला म्हणलं कुणी गाडी पाठवली, ते म्हणले माहिती नाही, 3-4 गाड्या आलेल्या होत्या, आम्ही अनेक जण पुरुष आणि स्त्रिया त्याच्यामध्ये बसलो आणि कार्यक्रमाला आलो. काही जण आज आता आज नवीन दिवस आलेला आहे, म्हणजे 17 सुरू झालेली आहे, परंतु 15 रात्री ते इथं आलेले आहेत. 15 रात्र त्यांनी इथं काढली, 16 सकाळ इथं काढली. मी त्यांना विचारलं आंघोळी पांघोळी कुठं केल्या, ते म्हणले नाही दादा आंघोळी पांघोळी काही केल्या नाही. आता त्यांची काय तिथं व्यवस्था होती माहीत नाही, परंतु शौचालयाची व्यवस्था आमची व्यवस्थित झाली होती असं त्यांच्या बोलण्यामध्ये आलं. पण गर्दी खूप होती आणि उन्हाची तीव्रता अतिशय होती. खरं तर कार्यक्रमाची वेळ उन्हाळा भरपूर आहे आणि असं असताना भर दुपारची वेळ निवडणं हेच आयोजकांचं चुकलेलं आहे. आता चूक दुरुस्त अशा चर्चा करून चालणार नाही. त्यांना मानणारा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांचे ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्याच्यावेळेस प्रचंड संख्येने जनता एकत्र येते. आम्ही पण अनेक कार्यक्रमामध्ये बघितलेलं आहे, आम्ही पण अनेक कार्यक्रमात त्यांच्या उपस्थित राहिलेलो आहे, त्यामुळं ती काळजी घ्यायला पाहिजे होती. दुर्दैव आहे की इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागला आणि एका दिमागदार कार्यक्रम होत असताना त्यांना आयुष्यातनं आपलं जीवन संपवावं लागलं. त्याच्यावर त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या बाकीच्या सगळ्या आता मुलं बाळं यांच्यावर खूपच मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांना त्याच्यातनं उभं राहायची ताकद परमेश्वरांनी द्यावी एवढीच प्रार्थना. मी स्वतः अडकलो होतो, फोन केले तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडनं तिकडे डिझास्टरची टीम आणि SRPF पाठवणार, काही चौकशी झाली पाहिजे का कुठल्या लेव्हलची. या संदर्भामध्ये पहिल्यांदा आता जखमी आहेत ते कसे धडधाकट होती आणि जे मृत्युमुखी पडले त्यांच्या डेड बॉडीज त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यामध्ये देऊन त्यांच्यावर अंत्यविधीचे संस्कार कसे होतील हे पहिलं बघितलं गेलं पाहिजे. ते बघितल्यानंतर मग तुम्ही म्हणताय तसं बाबा का हे घडलं, कोण ह्याला जबाबदार आहे, कुणी हलगर्जीपणा दाखवला आहे, कुणी ह्याच्यामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे, कुणी वेळ त्या ठिकाणी निवडलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. आम्हाला ह्याच्यात कुणालाच राजकारण करायचं नाही. झालेली घटना अतिशय दुःखद आहे, अतिशय वेदनादायी आहे. कुणाच्यावरच अशा प्रकारचा प्रसंग येता कामा नये, त्याबद्दलची काळजी खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे आणि ह्याच्यातून कुणाच्यामुळं हे घडलेलं आहे हे पण पुढं आलं पाहिजे. कारण पहिल्यापासून सांगितलं जात होतं काही लाख लोक जमणार, त्याच्यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हेही व्हेकलला बंद केलेला होता, अनेक ठिकाणी ट्रॅफिक दुसरीकडे डायव्हर्ट केलेलं होतं का, तर ह्या कार्यक्रमाला येणाऱ्या सहकाऱ्यांनाच त्याच्यामध्ये कुठलाही ट्रॅफिकचा त्रास होऊ नये. प्रचंड मोठ्या प्रमाणावर ग्राउंड निवडलेलं होतं, पार्किंगची व्यवस्था केलेली होती, सगळ्या काही गोष्टी करण्याच्याकरता
अनेक जण प्रयत्न करत होते. स्वतः राज्याचे मुख्यमंत्र्यांनी एक एकदा दोन दोनदा तिथं व्हिजिट दिलेली होती. असं सगळं असताना सरकारी तो कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाच्या करता मला मगाशी येताना आदित्य ठाकरेंनी सांगितलं की दादा 13.5-14 कोटी रुपयाचं बजेट होतं. म्हणजे 13.5-14 कोटी रुपये माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्र भूषण पुरस्काराला एवढी मोठी रक्कम ही दिली गेली. अर्थात तो सरकारचा अधिकार आहे, परंतु ती जर खर्च केली गेली सरकारकडनं तर अशा घटना घडायला नको होत्या. व्यवस्थितपणे कार्यक्रमाला येणारा वर्ग आणि पुन्हा कार्यक्रम संपल्यानंतर सुखरूप घरी जाणारे नागरिक हे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायला पाहिजे होते. बसेस प्रचंड होत्या, कार प्रचंड होत्या. काही जण म्हणले आम्ही लोकलनी आलो, म्हणजे वेगवेगळी वाहनाचा वापर करून अनेक सहकारी ह्या दिमागदार कार्यक्रमाच्या करता आलेले होते. ही मात्र फॅक्ट. सुधीर मुनगंटीवारांनी दिलेली होती. आता त्याच्यामध्ये सांस्कृतिक खात्याचे मंत्री महोदय सुधीर मुनगंटीवार साहेबांनी, माझं काय म्हणणं आहे, उद्याच्याला ज्यावेळेस आम्ही आता हे मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, आम्ही जर कुणी तुमचा कार्यक्रम स्वीकारला, घेतला, विनंती केली आणि तुम्ही अशी वेळ सुचवली की जी आत्ताच्या वातावरणाला योग्य नाही, तर आम्ही म्हणायला पाहिजे होतं की त्यापेक्षा आमची विनंती आहे 4-5 जर वेळ दिली तर ती जास्त उपयुक्त ठरेल असं सांगायला पाहिजे होतं. मला नाही वाटत की सहसा ज्यांना आपण पुरस्कार देतो ते सांगतात की तुम्ही पुरस्कार देताय, राज्यातल्या 13.5 कोटी जनतेच्या वतीनं देताय, त्यावेळेस तुम्ही तुमचे प्रमुख पाहुणे आणि बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या दृष्टीनं जी योग्य वेळ ते सांगा. अमित शहाचा गोवा दौरा होता संध्याकाळी, मला त्याच्याबद्दलची काही माहीत नाही, कारण आम्ही उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर ते नागपूरचा महाआघाडीचा सभा जाहीर केली आणि तिकडून मुंबईत पोचल्या येतानाही आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती मिळत होती. खाली उतरल्यानंतर कळालं की इथं पेशंट लोक आहेत, इथं कार्यकर्ते पण होते. त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की उद्या येण्याच्या ऐवजी तातडीनं जाऊन जे कोणी दवाखान्यात ॲडमिट आहे त्यांचा पाहणी करावी, त्यांच्याशी 4 गोष्टी बोलाव्यात, कशामुळं घडलं, काय घडलं, त्यांच्याकडनं जास्त चांगल्या पद्धतीनं माहिती मिळू शकते. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.